नमस्कार बालमित्रांनो, बघा आपण आलेलो आहोत झू मध्ये. आता आपण झूच्या गेट वरती आहोत. आपल्याला झू मधले सगळे प्राणी पाहायचे आहेत. बघा लांबूनच किती सुंदर दिसतोय झू. चला बरं जाऊया आतमध्ये हळूहळू. बघा त्याचं गेट वर झेड ओ ओ लिहिलेलं आहे, त्याचं स्पेलिंग आहे झू. आणि दरवाजावरती घोडा आपलं स्वागत करायला उभा आहे. छान पैकी किती सुंदर दिसतोय ना ते झू. चला मग जाऊया तर आतमध्ये. बघा प्रवेशद्वारामध्ये किती सुंदर कमळ फुललेले आहेत. बघूया बरं थोडस जवळून. वाव किती सुंदर फुललंय, छान वाटतंय बरं, मस्त. चला मुलांनो जाऊया तर पुढे. बघा समोर कोण दिसतय. अरे बापरे, सिंह दिसतोय, लायन. तो असतो जंगलाचा राजा. कसा डौलात उभा आहे पहा, आयटदार पद्धतीने. आणि बघतय आपल्याकडं. आणि त्याच्या मानेभोवती जे केस आहेत का, त्याला आपण आयाळ म्हणतो. आणि तो जंगलाचा राजा, त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, लायन. आणि लायन रोर करत असतो, म्हणजेच गर्जना करत असतो. बघा किती सुंदर दिसतोय. बघा समोर कोण दिसतय आपल्याला. हा आहे वाघ. हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, नॅशनल ऍनिमल. आणि त्याच्या अंगावरती काळे पिवळे पट्टे दिसत आहेत. आणि कसा दिसतोय बघा, तो डरकाळी फुडत असतो बरं का, आपण त्याला टायगर म्हणतो. चला पुढे जाऊया आता. बघा झाड पण किती सुंदर दिसत आहेत, छान पैकी त्याला फुलं पण लागलेली आहेत. अरे बापरे, समोर कोण दिसतय. हा आहे चित्ता. आणि हा सुद्धा हिंस्र प्राणी आहे जंगलातला. तो शिकार करत असतो आणि तो खूप वेगाने धावत सुद्धा असतो. आपण त्याला लेपर्ड म्हणतो. त्याच्या अंगावरती बघा कसे काळे ठिपके आहेत आणि पिवळ्या रंगाचा आहे तो लेपर्ड. आणि तो जगात सर्वात वेगाने धावणाऱ्या प्राण्यांपैकी एक हा प्राणी आहे, त्याला आपण लेपर्ड म्हणतो. चला पुढे जाऊया, बघूया बरं कोणता प्राणी आहे तो पुढच्या पिंजऱ्यामध्ये. अरे बापरे, हा प्राणी पाहिलेला आहे का रे तुम्ही कधी. बघा हा आहे गेंडा. आणि याला आपण इंग्लिश मध्ये रायनोसोरस म्हणतो. तो बघा त्याच्या नाकापाशी एक शिंग दिसत आहे. आणि तो खूप जाड जूड असतो, तसा तो खूप शांत असतो. पण त्याला जर कधी आपण चिडवलं ना तर तो फार चिडतो सुद्धा, तर त्याला म्हणतो आपण गेंडा. चला आता पुढे जाऊया. बघा समोर कोण दिसत आहे. हत्ती. तीन हत्ती आहेत बरोबर की नाही. आणि हा हत्ती जंगलामधला मोठा प्राणी आहे. त्याचे पाय आहेत ना खांबासारखे असतात, त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, एलिफंट. देर आर थ्री एलिफंट्स. आणि तो खूप शांत प्राणी आहे, त्याचे कान सुद्धा सुपा एवढे असतात. आणि तो त्याच्या पिल्लांसोबत त्याच्या फॅमिली सोबत जंगलामध्ये राहत असतो. बघा त्याचे दात किती छान दिसत आहेत, सोंड किती त्याने डौलात वर केलेलं आहे, खूप सुंदर दिसत आहे. आता आपण पुढे जाऊया. अरे बापरे, कोण दिसत आहे. हा आहे नाग. आणि तो शांत बसलेला आहे बरं का. आणि तो पिंजऱ्यात आहे, आपल्याला काही करणार नाहीये. तो कसा दिसतोय बघा, त्याला आपण स्नेक म्हणतो. काय म्हणतो, स्नेक. आता आपल्याला एक पक्षी दिसत आहे समोर. कोण आहे हा, मोर. बघा त्याच्या पिसाऱ्यावरती किती सुंदर नक्षी आहे, किती खुश आहे तो. त्याचा पिसारा फुलून बसलेला आहे तो, सुंदर दिसतोय. आपण त्याला पिकॉक म्हणतो. पिकॉक ग्रेट दिसतोय का नाही, ग्रेट. आता आपल्याला एक झाड दिसतय बघा. त्या झाडावरती पक्षी आहेत बसलेले, खूप सुंदर रंगाचे आहेत. एक आहे रेड कलरचा, एक आहे व्हायलेट कलरचा, आणि एक आहे व्हाईट कलरचा. तर बघा किती सुंदर दिसत आहे. आता आपण वरती एक प्राणी बघणार आहोत. बघा समोर कोण दिसतय, माकड. आणि हे माकड छान छान उड्या मारत असत. कस आनंदात उभा आहे बघा ते. त्याच्या शेपटीच्या मदतीने तो वेगवेगळ्या हालचाली पण करत असतो. आणि आपण त्याला मंकी म्हणतो. आणि तो मंकी वेगवेगळ्या ट्रिक्स करून आपल्याला आश्चर्यचकित करत असतो, कारण त्याच्या शेपटीने तो स्वतःचा बॅलन्स छान ठेवत असतो, तोल छान सांभाळत असतो. ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर.
अशा छानपैकी उड्या पण मारत असतो. मग कोण आहे हा? मंकी. अरे बापरे, त्या झाडावरती कोण आहे बघा अजून एक. हा सुद्धा मंकी आहे. आणि बघा कसे झोके घेतोय छानपैकी. अरे बापरे, आणि त्यांनी असं त्याच्या हाताने बघा कसं बॅलन्स केलेला आहे. त्याला म्हणतो आपण मंकी ट्रिक्स. काय म्हणतो? मंकी ट्रिक्स. बघा मुलांनो, आपण आता काय बघणार आहोत तुम्हाला दिसतंय का? समोर आहे ती मगर आणि पलीकडे आहे तो मासा. आपण मगरीला काय म्हणतो इंग्लिश मध्ये? क्रोकोडाईल. आणि माशाला म्हणतो फिश. बघा ते पाण्यामध्ये कसे बसलेले आहेत. आणि हा डॉल्फिन मासा आहे बरं का? थोड्या थोड्या वेळाने तो श्वासोच्छ्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर येतो. आणि ही मगर काय करते माहितीये का? शांत बसून असते आणि एखादं भक्ष्य आलं का ती लगेच त्याला खाऊन टाकते. बघितलं ना छानपैकी? चला मग आता आपण घरी जाणार आहोत. आवडला का तुम्हाला झू? किती छान सफर केली आपण. वेगवेगळे प्राणी पाहिले, पक्षी पाहिले, पाण्यातील प्राणी पाहिले. हा आहे झू. तर चला मग आपण आता पुढच्या पाठामध्ये, पुढच्या भागामध्ये आपण झूची कविता गाणार आहोत.